नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. मी सहाय्यक प्राध्यापक संतोष नपते, सूक्ष्मजीवशास्त्र विभागात संभाजीराव केंद्रीय महाविद्यालय जळकोट येथे कार्यरत आहे. आणि आपल्या सर्वांच्या सोयीसाठी हा व्हिडिओ मी आज घेऊन येत आहे, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये DMLT आणि PGDMLT कॉलेजेस कुठे कुठे आहेत याबद्दलची माहिती इथे असणार आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात जे काही व्हिडिओज मी वेगवेगळ्या विषयावर, मग ते मायक्रोबायोलॉजी या विषयावरचे असू द्या, कुठल्याही लाईफ सायन्सेसच्या एंट्रन्स एक्झामचा अभ्यास कशाप्रकारे करायचा या संबंधी असू द्या, सेट संबंधी असू द्या किंवा नेट GRF संबंधी असू द्या, तसेच फार्मास्युटिकल कंपनीमध्ये किंवा मायक्रोबायोलॉजी रिलेटेड कंपनीमध्ये नेमके इंटरव्ह्यूला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात याबद्दलच्या माहितीचा तो व्हिडिओ असो, या सगळ्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळून जातील. परंतु त्याआधी हे जे यूट्यूब चॅनल आहे मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते हे आपण सबस्क्राईब करावेत. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना तसेच मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा, शेअर करावा, जेणेकरून या DMLT आणि PGDMLT कॉलेजेसबद्दल त्यांना माहिती मिळून जाईल. आणि आपल्याला हेही माहीत आहे की ज्यावेळेस आपण BSc झाल्यानंतर आपला PG करण्याचा किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करण्याचा विचार असतो, मग ते मायक्रोबायोलॉजी असू द्या, बायोटेक्नॉलॉजी असू द्या, झुलॉजी असू द्या, बॉटनी असू द्या किंवा आणखी एखाद्या विषयामध्ये असू द्या, परंतु बऱ्याच वेळेस काय होते की आपण बऱ्याच ठिकाणी एंट्रन्स देऊनही MSc आपला नंबर तिथे लागत नाही. मग अशा वेळेस पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो. म्हणून जर आपण एखाद्या चांगल्या कॉलेजमधून DMLT किंवा PGDMLT हा कोर्स जर केला तर नक्कीच भविष्यात या कोर्सचा आपल्याला फायदा होईल. आणि त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये DMLT आणि PGDMLT कॉलेजेस कुठे कुठे आहेत त्याबद्दलची माहिती मी इथे आपणास सांगणार आहे. तर सुरुवात करूया आपण. पहिले जे इन्स्टिट्यूट आहे इथे आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ग्राहक संघ बिल्डिंग 3rd फ्लोअर ऑपोजिट ST स्टँड मार्केट ॲड सातारा. साताऱ्याचं हे कॉलेज आहे आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. हा नंबर इथे दिलेला आहे, लँडलाईन नंबर आहे, मोबाईल नंबर आहेत, तसेच मेल ID पण त्यांचा दिलेला आहे. आणि ही जी इन्स्टिट्यूट आहे ही ॲफिलिएटेड आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीला. इथे जे कोर्सेस अवेलेबल आहेत पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये जे मेडिकलशी रिलेटेड आहेत, BMLT आहे, त्याच्यानंतर आपल्याशी संबंधित जर म्हटलं तर MSc मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ व्होकेशनल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आहे, डिप्लोमा कोर्स इथे आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. म्हणजे हे पॅथॉलॉजीशी संबंधित, पॅरामेडिकलशी संबंधित हे कोर्सेस या आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. त्यानंतर दुसरी जी इन्स्टिट्यूट आहे ADN इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स अँड हॉस्पिटल्स. ॲड्रेस आहे ग्रेट नाग रोड, जांगडे चौक, नियर मोहिनी कॉम्प्लेक्स, नंदन वन, नागपूर. नागपूरची जी इन्स्टिट्यूट आहे ADN इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स अँड हॉस्पिटल्स, हा लँडलाईन नंबर आणि मोबाईल नंबर आहे, मेल ID दिलेला आहे. त्यानंतर इथे जे कोर्सेस अवेलेबल आहेत ते कोर्सेस आहेत BSc मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, 3 वर्षाचा कोर्स आहे तो ॲक्च्युली 12वीनंतरचा कोर्स आहे. त्यानंतर MSc मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर DMLT आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, 2 वर्षाचा. आणि हे बाकीचे मेडिकलशी संबंधित कोर्सेस आहेत. नागपूरची हे इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर अग्निहोत्री स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, ॲड्रेस आहे रामनगर बापूजीवाडी वर्धा, वर्ध्यामधलं हे कॉलेज आहे. हा लँडलाईन नंबर आणि दोन्ही लँडलाईन नंबर्स दिलेले आहेत. त्यानंतर जे ॲफिलिएशन आहे AICTEC ॲफिलिएटेड आहे. आणि इथे जो कोर्स आहे
तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, किंवा त्याला आपण DMLT म्हणतो. त्यानंतरची इन्स्टिट्यूट आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट और AIILSG पुणे, आणि ॲड्रेस आहे पिनॅक मेमरीज AL बिल्डिंग नियर कर्वे स्टॅच्यू कोथरूड पुणे. हे लँडलाईन नंबर्स इथे दिलेले आहेत, आणि जे कोर्सेस यांच्याकडे आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये, ते आहेत डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, BSc आहे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, आणि सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी टेक्निक्स. तर आपल्या मित्रांनाही हे सर्व हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याची माहिती होऊन जाईल. त्यानंतरची इन्स्टिट्यूट आहे भारती विद्यापीठ, जी भारतामध्ये म्हणू आपण किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड जी नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे, भारतीय डीम्ड युनिव्हर्सिटी, आणि ती युनिव्हर्सिटी आहे भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, लाल बहादूर शास्त्री मार्ग, पुणे. हे लँडलाईन नंबर्स इथे दिलेले आहेत, आणि जो कोर्स यांच्याकडे आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी और DMLT. त्यानंतर हे एक मेडिकल कॉलेज आहे पुण्यामधलंच, बायरामजी जीजीभाई गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, किंवा जे BJ मेडिकल कॉलेज या नावाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, फेमस आहे. ॲड्रेस आहे जयप्रकाश नारायण रोड नियर पुणे रेल्वे स्टेशन पुणे, आणि लँडलाईन नंबर दिलेला आहे. यांच्याकडे बाकीचे कोर्सेस आहेत, ॲक्च्युली मेडिकल कॉलेज आहे पण डिप्लोमा किंवा DMLT कोर्स पण त्यांच्याकडे आहे, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर आहे काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स CEDP कोर्सेस, मुंबईमधलं एक कॉलेज आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे विश्वकर्मा पॅराडाईस फेज 1A2 फ्लॅट नंबर 206 बिहाइंड भाजी मार्केट अंबाडी रोड वसई वेस्ट पालघर मुंबई. हे लँडलाईन्स नंबर आणि मोबाईल नंबर दिलेला आहे, आणि त्यांच्याकडचा जो कोर्स आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT, आणि सर्टिफिकेट कोर्स इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन. यानंतरची जी सेम इन्स्टिट्यूट आहे काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम, पण ही बोरिवलीमधली इन्स्टिट्यूट आहे, दोन्ही मोबाईल नंबर त्यांनी दिलेले आहेत, आणि यांच्याकडे जो कोर्स आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर आणखी नेहरू नगर कुर्ल्यामधलं हे कॉलेज आहे काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम, मोबाईल नंबर्स इथे दिलेले आहेत, आणि कोर्स जो आहे यांच्याकडे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा DMLT. आणखी एक CEDP इन्स्टिट्यूट आहे तळावपाली ठाण्यामधलं वेस्ट मुंबईमध्ये, मोबाईल नंबर इथे दिलेले आहेत, आणि कोर्स जो आहे यांच्याकडं तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर डॉक्टर RG भोयर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, जे वर्ध्यामध्ये आहे, लँडलाईन नंबर आणि मोबाईल्स नंबर इथे दिलेले आहेत, आणि जो कोर्स यांच्याकडे रन केला जातो तो कोर्स आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा DMLT. यानंतर ग्लोबल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ नर्सिंग, नाशिकमधलं हे कॉलेज आहे दिंडोरी रोडला, आणि लँडलाईन नंबर आणि मोबाईल नंबर इथे दिलेला आहे. जो कोर्स यांच्याकडे आहे तो आहे BMLT म्हणजे बॅचलर ऑफ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. यानंतर औरंगाबादमधलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे तिथेही डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा कोर्स त्यांच्याकडे आहे, लँडलाईन नंबर दिलेले आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर नागपूरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नियर हनुमान नगर नागपूर, लँडलाईन नंबर्स दिलेले आहेत, आणि जो कोर्स यांच्याकडे आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर नांदेडमधलं ग्रामीण पॉलिटेक्निक विष्णुपुरीमध्ये कॉलेज आहे, मोबाईल्स नंबर इथे दिलेले आहेत, आणि यांच्याकडे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, आणि त्यासोबतच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हाही कोर्स इथे ग्रामीण पॉलिटेक्निकला उपलब्ध आहे. त्यानंतर मुंबईमधलं ग्रँट मेडिकल कॉलेज JJ मार्क नागपाडा मुंबई, आणि लँडलाईन नंबर दिलेले आहेत, तिथे कोर्स जो आहे यांच्याकडे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट आहे ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, जे मुंबईमध्ये आहे परेलरा KB हाजी बशुली चॅरिटेबल ऑप्थॅल्मिक अँड ENT हॉस्पिटल, आणि मोबाईल नंबर्स इथे दिलेले आहेत, आणि जो कोर्स यांच्याकडे आहे तो आहे BSc मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी.
मित्रांनो, हे सगळे कॉलेजेस चांगले कॉलेजेस आहेत आणि त्यामुळे नक्कीच इथे कॉम्पिटिशन असणार आहे. परंतु एकदा तुमचा नंबर लागला आणि या कॉलेजेसमधून जर तुमचा कोर्स कम्प्लीट झाला तर नक्कीच तुम्हाला भविष्यात फायदा होईल. त्यानंतर आहे ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस नागपूर. मोबाईल नंबर इथे दिलेला आहे आणि जे कोर्सेस यांच्याकडे आहेत ते आहेत BSc मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. यानंतर KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हडपसरचं पुण्यामधलं हे कॉलेज आहे. मोबाईल्स नंबर्स इथे दिलेले आहेत आणि जे कोर्सेस यांच्याकडे आहेत ते आहेत BSc इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर पिंपरीमधलं आहे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, गोविंद प्लाझा नियर शगुन चौक, काळेवाडी रोड, संत गाडगेबाबा चौक, पिंपरी कॅम्प, पुणे. मोबाईल नंबर इथे दिलेला आहे आणि जे कोर्सेस इथे उपलब्ध आहेत ते आहेत डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT आणि BSc मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि त्यासोबतच एक सर्टिफिकेट कोर्स मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधला उपलब्ध आहे. यानंतर महात्मा फुले पॅरामेडिकल कॉलेज अकोल्यामधलं हे कॉलेज आहे. सन्मित्र कॉम्प्लेक्स कॉलेज कलेक्टर कॉलनी बिहाइंड बस स्टँड अकोला महाराष्ट्र. मोबाईल लँडलाईन नंबर इथे दिलेले आहेत आणि जे कोर्सेस आहेत ते आहेत सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन एक्सरे अँड ECG टेक्नॉलॉजी अँड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. यानंतरची जी इन्स्टिट्यूट आहे रायगडमधली, तालुका महड जिल्हा रायगड, नवयुग इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस. लँडलाईन नंबर इथे दिलेला आहे आणि जे कोर्सेस आहेत त्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे PGDMLT आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर OASIS इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस अँड रिसर्च सेंटर कोंढव्यामधलं एक कॉलेज आहे पुण्यामधलं. लँडलाईन नंबर आणि मोबाईल नंबर दिलेला आहे आणि जे कोर्सेस आहेत त्यांच्याकडे ते आहेत डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी अँड BSc मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी. त्यानंतर अहमदनगर तालुक्यातलं एक प्रसिद्ध मेडिकल कॉलेज आहे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. जे कोर्सेस आहेत ते आहेत डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर आहे प्रेम लीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक कॉलेज सांताक्रूज मुंबई. लँडलाईन नंबर इथे दिलेले आहेत आणि जो कोर्स यांच्याकडे आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी और DMLD. त्यानंतर हे कोल्हापूरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधलं आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड CPR हॉस्पिटल, जे महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. आणि लँडलाईन नंबर इथे दिलेला आहे जो कोर्स यांच्याकडे आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLD. त्यानंतर वर्ध्यामधलं एक दुसरं एक कॉलेज आहे सावित्रीबाई फुले महिला मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ DMLT, सेवाग्राम रोड, स्नेहनगर, वर्धा. लँडलाईन नंबर आणि मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि जो कोर्स यांच्याकडे अवेलेबल आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT कोर्स यांच्याकडे अवेलेबल आहे. तसेच PGDMLT हा कोर्स पण इथे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर श्री साई पॉलिटेक्निक अपोजिट हॉटेल त्रिस्टार नगर रोड, नागपूर रोड, चंद्रपूर. लँडलाईन नंबर आणि मोबाईल्स नंबर दिलेले आहेत आणि जो कोर्स यांच्याकडे आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा DMLT. यानंतर SIES इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी सायन वेस्ट मुंबई. लँडलाईन नंबर दिला आहे. दोन्हीही कोर्स इथे अवेलेबल आहेत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर CHM कॉलेज किंवा श्रीमती चंदीबाई हिम्मतलाल मनसुखानी कॉलेज, दोन्ही कोर्सेस इथे अवेलेबल आहेत. उल्हासनगर ठाण्यामधलं हे कॉलेज आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर सब अर्बन कॉलेज ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशन कांदिवली वेस्टमधलं हे कॉलेज आहे. मोबाईल नंबर इथे दिलेला आहे आणि यांच्याकडे जो कोर्स आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. यानंतरचं कॉलेज आहे कांदिवलीमधलंच मुंबईमधलं
ठाकूर कॉलेज ऑफ फार्मसी कांदिवली ईस्ट, मोबाईल नंबर्स इथे दिलेले आहेत, आणि जो कोर्स यांच्याकडे अवेलेबल आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा DMLT. त्यानंतर औरंगाबादमधलं हे कॉलेज आहे तिरुपती व्हॉकेशनल ट्रेनिंग सेंटर, आणि यांच्याकडे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा DMLT हा कोर्स अवेलेबल आहे, आणि इथे मोबाईल नंबर यांचे दिलेले आहेत. त्यानंतर मेडिकल कॉलेज आहे पुणे मुंबईमधलं टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज अँड BYL नायर चॅरिटेबल हॉस्पिटल. लँडलाईन नंबर्स इथे दिलेले आहेत, आणि जो कोर्स यांच्याकडे आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे, लँडलाईन नंबर इथे दिलेला आहे, आणि कोर्स आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा DMLT. त्यानंतर कोल्हापूरमधलं हे कॉलेज आहे दुसरे आणखी एक, विवेकानंद कॉलेज ताराबाई पार्क कोल्हापूर. लँडलाईन नंबर दिलेला आहे, आणि जो कोर्स आहे तो आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. आणि हे ओपन युनिव्हर्सिटीचे कोर्स आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, नाशिकमधली ही युनिव्हर्सिटी आहे. ओपन युनिव्हर्सिटी आहे म्हणजे तुम्हाला, तुम्ही जिथे असाल तिथून हा कोर्स करू शकता. त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला तिथले लेक्चर थोडेसे अटेंड करावे लागतील. आणि यांच्याकडे जो कोर्स अवेलेबल आहे तो आहे BSc मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या माहितीचा आपल्याला फायदा होईल, आणि आपण हा व्हिडिओ आपल्या सर्व ग्रुप्समध्ये, मित्रांमध्ये, तसेच विद्यार्थ्यांना शेअर करावा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद.